सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी फळी भाजप नेत्या गीता पालरेचा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपमध्ये सामील झाले आहेत हा पक्षप्रवेश सोहळा माजी मंत्री तथा आमदार रवी शेठ पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत त्यांनी सुधागडच्या विकासासाठी अडीच वर्षात किती विकास निधी आणला असा परखड सवाल उपस्थित केला यावेळी जांभूळपाडा माणगाव बुद्रुक दहीगाव चिवे खांडपोली नवघर या सहा ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच इतर पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशावेळी आमदार रवी पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश मपारा भाजप नेत्या गीता पालरेचा सुधा सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते या पक्षप्रवेशाने सुधागड पेन रोहा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून गीताताई ताई यांचा करिश्मा सिद्ध झाला आहे त्यामुळे भविष्य काळात हा झंझावत असाच सुरू राहिल्यास भाजपचे कमळ अधिक जोमाने असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे गेल्या वर्षात देशात आणि भ्रष्टाचार झाल्याचे एकही उदाहरण नाही आपण लोकशाही मांडणारे आहोत भाजपच्या विचारसरणीला संपूर्ण जग मानते आहे इतर सरकारच्या काळात गोर गरीब कष्टकरी जनतेपर्यंत विविध योजना नव्हत्या मात्र भाजपच्या काळात या योजना गोर गरीब सर्वसामान्य तळागाळातील लाभार्थी जनतेपर्यंत पोहोचत आहे आपण ही याच घटकांच्या उत्कर्षासाठी काम करतोय त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले आहे